सगळं ज्ञान मोकळं असणं आणि त्यातनं समाजाची घडण होणं हे मला सगळ्यात छान वाटतं. त्यामुळे मी ते देईनच. आणि आता एक विषयच निघाला म्हणून सांगते की मला ज्या काही बंदिशी माझ्या गुरुजनांकडून मिळाले त्या सर्व बंदिशी मी तालासुरात लिहून काढल्या आणि त्या विकिमीडिया ह्या एका साईटवर सर्व बंदिशी तालासुरासह उपलब्ध आहेत. त्याच्या मी DVDs बनवल्या आहेत. कारण बंदिशी वाचण्याची गोष्ट नाही, गाण्याची गोष्ट आहे, म्हणजे ती शिकवली पाहिजे. म्हणून मग मी त्या गायल्या, त्याच्या DVDs बनवल्या आणि त्याचे सेट्सही तयार केले. ते देखील _records या साईटवर मी ठेवलेले आहेत. कारण मला कुठून मिळालं? माझ्या गुरूंकडून. त्यांना कुठून? त्यांच्या गुरूंकडून. ही परंपरा अशी गुरुजनांकडून शिष्यांपर्यंत आलेली आहे. मग त्या परंपरेचा मान राखायचं काम आपण कसं करू? तर मी माझ्या शिष्यांना किंवा माझ्या या गायकीवर प्रेम करणाऱ्यांना सगळ्यांना माहिती देणं ही एकमेव ह्या गायकीचा मान राखण्याची गोष्ट आहे. कारण नाही तर तुम्ही त्याच्यात आपल्या घरात आपल्याबरोबर ते घेऊन जायचं हा विचार नाही आहे. ही वृत्ती ही एक संकुचित वृत्ती आहे, हा विचार नाही आहे. तर आपल्याला आता 21व्या शतकामध्ये असं विचार करूनच वागलं पाहिजे की हे मला इतरांकडून मिळालेलं आहे, मला ते इतरांना दिलं पाहिजे. मी कुठून आले? मला इतक्या जणांनी घडवलं तेव्हा मी घडले. तेव्हा मला इतरांना घडवताना मला काय वाटतं ते मला दिलं पाहिजे. ही जी देण्याची वृत्ती आहे ती मला असं वाटतं ही फार आधुनिक वृत्ती आहे. आणि त्या आधुनिक वृत्तीची मुळं जर आपल्याला कुठे दिसत असतील तर ती भक्तिपंथात, सुफी पंथात अशी आढळतात. ह्या सुफी गुरूंनी आपल्या शिष्यांना दिलं, पण पुढचे त्या संस्कार घेऊन गाणारे आहेत त्यांनी दिलं तसं नाही. जसं ह्या सगळ्याच गुरूंनी कुठेतरी हात आखडता घेण्यात ते तरवेज होते. आपण त्याविषयी बोलूया नको, कारण तो विषय थोडासा अप्रिय आहे. आपल्याला जे मिळालं आहे ते किती सुंदर आहे ते आता आपण पाहू. एवढं सगळं किराणा घराण्याचे अब्दुल करीम खान काही गोष्टी सुटून गेल्या. घराण्याचे प्रणेते कोण होते? आग्रा घराण्याचे घग्गे खुदाबक्ष, किराणा घराण्याचे अब्दुल करीम खान साहेब आणि जयपूर घराण्याचे अल्लादिया खान साहेब. अल्लादिया खान साहेबांचा आवाज गेलेला होता आणि त्यावेळेला त्यांनी जे गाणं ध्रुपद गायकी त्यांना येत होती आणि त्यातून त्यांनी जे गाणं जमवत आणलं ते शिष्यांना शिकवलं आणि ती जयपूर गायकी ही प्रस्थापित झाली. तेव्हा हे सर्व मुस्लिम गवई आहेत पहा. आणि त्यांनी सगळ्या या हिंदू गवयांना ज्यांना हवं त्यांना, ज्यांना प्रेम आहे त्याचं त्यांना शिकवलेलं आहे. तेव्हा ही हा मोकळेपणा आपण अधिक लक्षात घेऊया, संकुचितपणा विसरून जाऊया, मोकळेपणाने ह्या विद्येकडे बघूया, या कलेकडे बघूया आणि ही दान करूया. तर आता ह्या दानामध्ये आपल्याला काय आढळतं? तर भक्ती आणि सुफी या दोन्हीचे संस्कार ह्या लोकांच्या बंदिशींमध्ये आढळतात. बंदिश म्हणजे राग, ताल आणि कविता ह्यांचा मेळ. आणि त्यामध्ये केवळ आपला राग असतो असं नाही, केवळ बोल असतात असं नाही, केवळ तालावर उभारलेलं असतं असं नाही, तिन्ही एकत्र हातात हात घालून जात असतात. किंबहुना सर्वांनी हातात हात घालून जाणं हीच भावना मुख्यतः संगीताच्या मुळाशी आहे. आपण एकत्र राहूया, आपण एकत्र जाऊया. फुले त्याला म्हणतात आनंद करावा भांडू नये, असं फुल्यांनी त्यांच्या अखंडामध्ये सांगून ठेवलेलं आहे. ही आनंद करावा भांडू नये ही गोष्ट गाणारे खूपच आनंदाने करत आलेले आहेत. त्यातला आता
हे बोलणं मी इथे थांबवते आणि गाण्यातून हे कसं दिसतं ते सांगायचा प्रयत्न करते. राग मिया मल्हार हा मला वाटतं बहुतेकांनी ऐकला असेल, कुठे ना कुठे तो फिल्म संगीतातही वापरलेला आहे आणि पावसाशी त्याचं खूपच नातं असे ढगांसारखे आकार त्या आंदोलनांमध्ये त्या रागामध्ये दिसतात. आता ढग नाही आहेत ना एवढंच मी पाहत होते, कारण चुकून मिया मल्हार गायला लागून पाऊस तर येणार नाही ना असा एक मनात विचार आला. आपल्या सबंध भारतीय भाषांमध्ये मूळ अक्षर कुठलं? ओम. गाण्यातल्या लोकांनी ओमला आपापल्या रागामध्ये खेळवलेलं आहे आणि त्याचा नाद शोधलेला आहे. थोडक्यात या ओम बरोबर त्यांनी काय नातं जोडलं आहे ते मिया मल्हार रागामध्ये गाऊन दाखवते आणि नंतर त्याची बंदिश काय आहे ते सांगते. एक गोष्ट मी सुरुवातीलाच सांगते आणि माफी मागते एवढ्यासाठी की बोलणं आणि गाणं ही एका वेळेची कामं नव्हेत, पण आता मी बोलले आणि आता मी गाणार आहे त्यामुळे ते थोडंसं काहीतरी इकडे तिकडे गळ्यामध्ये झालेलं आहे ते आपण मान्य करूया आणि ते आपण मान्य करावं एवढीच मी आपल्याला विनंती करीन. ह्या नोमतोमात ऱ्ही ऱ्ह न ना नोम तो अशी अशी अक्षरं येतात. ऱ्ही म्हणजे हरी, ऱ्ह म्हणजे हर, म्हणजे याच्यामध्ये वैष्णवही आले आणि शैवही आले एकत्र आहेत ते, त्यांचं काही भांडण नाही आहे आपापसात. तमिळनाडूमध्ये जेव्हा 6व्या शतकामध्ये अलवर कवी होते तेव्हा त्यांच्यात अलवर कवी आणि दुसरे शैव कवी पण होते आणि त्या सगळ्यांचा आपापसात काही ना काही वितुष्ट येत राहिलं. परंतु हे वितुष्ट आणण्याचं काम गायकांनी घालवून टाकलं. री र न ना नो तो No.
त्या बंदिशीचे शब्द आहे करीम नाम तेरो तू साहेब सत्तार दुख दरिंद्र दूर करो सुख देवो सबन को
आदारंग बिनती करत करतार. आता आपल्यापैकी ज्ञानेश्वरी ज्यांनी वाचली असेल, मला खात्री आहे बऱ्याच जणांनी वाचली असेल, दुरिताचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात, ह्याची आठवण ह्या ओळी वाचताना गाताना झाल्याशिवाय राहत नाही. आणि ती भक्ती आहे आणि ही सूफी आहे, एकच आहे ते मूळ भक्ती आहे. सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर एकच गोष्ट शिल्लक राहते, ती म्हणजे एका आपलं ज्या गोष्टीवर ध्येयस्वरूप प्रेम असेल त्याच्याशी एकतानता, तादात्म्य ही भक्ती आहे. हे तादात्म्य ही भक्तीच आहे, ती कुठेही असली तरी त्याचं स्वरूप तेच आहे. आणि ती निर्मिती करणारी आहे, निर्मिकाची गोष्ट आहे ती, संहारक नाही. जी संहारक होते ती भक्ती नव्हे. करीम नाम तेरो तू साहेब सतार, एकतालात बांधलेली बंदिश आहे ही. आपण सूर जुळणं किती कठीण असतं हे आयुष्यामध्ये अनुभवतो, आणि गाणारे ते सतत अनुभवत असतात.
अशा समा बांधत पुष्कळ वेळ गाता येईल, आपल्याकडे वेळ कमी आहे आणि खूप बंदिशी आहेत. निदान 5 बंदिशी तरी गाव्या अशी माझी इच्छा आहे. म्हणजे फार सुंदर अर्थ सांगितलेला आहे त्याच्यात. दुसरी बंदिश मी जी घेणार आहे ती राग शुद्ध कल्याणातली आहे. शुद्ध कल्याण रागच भूप आणि कल्याण असं यांचं मिश्रण आहे. आता ह्या कल्याणामध्ये तीव्र मध्यम आहे. मुख्यतः कल्याणाचा आरोह कसा जातो, रे क म प ध रे सा रे प म ग रे सा. आता याच्यात कधीतरी शुद्ध मध्यमही आहे. रे ग म म म म म ग ग रे सा नि र नि सा नि रे ग म प र नि सा प म ग रे सा नि रे ग म म म ग रे सा नि र नि म र नि सा असं ते येत राहतं अधूनमधून. हा शुद्ध मध्यम नेहमी येत नाही, अधूनमधून येतो. भूप सरळ सा रे ग प ध सा प ग रे ग रे सा सरळ 5 सुरांचा राग आहे. ह्याच्यात आता अल्लाह ही बडा साई अशी एक बंदिश आहे. अल्लाह हा फार मोठा गुरु आहे. अल्लाह ही बडा साई सब नियता गाढा रंग रचायावे. या अल्लाने एवढा मोठा सुंदर रंग निर्माण केलेला आहे. कसा केलाय तो, कोई बडा कोई नेनरा ताल ग भवेंदा. हे जे काय एक सरोवर आहे अल्लाने निर्माण केलेलं, ते काही त्याचे छोटी फुलं आहेत काही मोठी आहेत, त्याच्यातनं हे एक सरोवर निर्माण केलेलं आहे. हा बगीचा असा असा बाग अल्लाने मांडलेला आहे. लहान मोठं नाही, सगळे सारखे. अल्लाही बडा साई फार मोठा गुरु आहे, तो सगळ्यांना सारखं लेखतो. अशी ही एक अप्रतिम बंदिश आहे. तिलवाडा तालामध्ये आहे ती. तिलवाडा हा ताल आमच्या ग्वालेर घराण्याचा एक फार आवडता ताल आहे. तीन तालाचं ते एक वेगळं रूप आहे. आपण किती प्रेमाने वापरतो, ह्या लोकांनी तितक्याच प्रेमाने तो वापरलेला आहे. Oh.
बंधनामुळे मी आणखीन पुढे जाते आहे. यावरून मला अल्लाची एक दुसरी बंदिश आठवते, ती मी आधी म्हणते आणि नंतर दुसऱ्या काही बंदिशी दाखवते. सारंग रागामध्ये बंदिश आहे बोरे म्हणजे बावरे अगं वेडे असं त्याला म्हणायचं. त्याच्यात जिन अल्लाहु यू न जानिये करनाथा सो कर चुक कर्मण्येवाधिकार असते. करनाथा सो कर चुक और जी चाहे सो कर हे इथे सूफी रंग आला इथे, पण कर्मण्येवाधिकार असते ही आलं. करनाथा सो कर चुक ते त्याच्यात चूक झालेली चालणार नाही, मग तुला काय हवं ते कर और जी चाहे सो कर. अदारंग साच कहत अस का मन को रहीम रीझ रीझ लाई. अल्लानी हे जग निर्माण केलंय ते मोठ्या आनंदाने केलेलं आहे, त्याच्या इच्छा पूर्ण करत करत केलेलं आहे. तर मग तू काय कर, काहू के अस कामन कर सो ही देत रब. तू इच्छा कर आणि त्याप्रमाणे प्रयत्न कर, मग ते प्रयत्न झाले तर त्याच्यात तुला मिळेलच यश. अल्ला म्हणजे यश, दुसरं काय. हा सारंग रागाचा हे नाहीये, वेळ नाही आहे सारंग रागाची, पण आपण भक्ती आणि सुफीचा संस्कार पाहतो. Yeah.
अस का मन को रहीम त्याच्यात आणखीन दोन बंदिशी तरी सांगितल्याच पाहिजेत. एक दरबारी कानडा मधली बंदिश आहे. दरबारी कानडा मध्ये त्या बंदिशीत तू ऐसो ही करीम रहीम हकीम, देव हा कृपाळू आहे, रहीम हरी वैसोई करीम रहीम कृपाळू हकीम, तू सगळ्याचा इलाज देतो. पाक परवर दिगार गर्वी को गर्व दूर कर डार एक छिनमी, एका क्षणात गर्व दूर कर, दुखी नको मोरे दाता, जो मो मन की इच्छा सो उजऊ भाई, सदा रंगीले को दीन दुनी में जो भाई. दुःख हरण करणं आणि गर्व नाहीसा करणं एका क्षणात, अशी एक विनम्रता देणारा असा हा अल्लाह आहे. आपल्या सर्वच तत्वज्ञानामध्ये हे एक सांगितलेलंच आहे की आपला जो अहंकार आहे तो जितका तुम्ही समर्पण कराल तितकं तुम्हाला अधिकाधिक ज्ञान मिळेल, समजूत येईल. हे सुफी लोक आणखीन दुसरं काही सांगत नाही आहेत. गर्वी को गर्व दूर कर डार एकच्छिनमी. Yeah, I know.
कल्पनेला किती स्थान, म्हणजे अहंकारच ना खरं, म्हणजे गर्व म्हणजे अहंकार, तर तो विसरून जा हे सांगण्याचं किती बंदिशींमध्ये घडतं ही पुर्या घनाश्रीतली एक बंदिश आहे. सदा रंग नित उठकर देत दुवा आहे. सदा रंग सतत एक दुवा देतो, प्रार्थना करतो, आशीर्वाद देतो आणि काय सांगतो तर गुमान न कर असं सांगतो की गर्व करू नकोस, घमेंड करू नकोस. ती ही पुर्या धनाश्री मधली बंदिश आहे. ती म्हणते आणि मग त्याच्यानंतर पुन्हा थोडं भक्ती भाव असलेले दोन टप्पे, मराठी टप्पे गाते आणि हा कार्यक्रम संपवते.
आपल्याकडे भैरवींनी शेवट करण्याची प्रथा आहे. भैरवीमध्ये बडे ख्याल नाहीत. भैरवीमध्ये छोट्या बंदिशी आहेत, तिंतालाच्या. कधी दादरा, कधी केरवा, कधी एखादी असलीच तर दीपचंदीमध्ये. पण भैरवी हा बड्या ख्यालाचा राग नाही. आणि एक लक्षात येतं की बडे ख्याल जे आहेत ते शाश्वत विचार सांगणारे आहेत. गर्व करू नको, दुःखी लोकांना मदत कर, सगळ्यांनी सुखी व्हावं, दुःख दारिद्र्य संपून जावं, हे विचार. तुझं काम तू करत राहा, मात्र फळाची अपेक्षा करू नकोस. पण काम केल्यानंतर स्वतःला हवं ते करायला तू नको आहेस. हे सांगणं, हे विचार शाश्वत आहेत. कुठल्याही समाजात, कुठल्याही संस्कृतीत त्या विचारांना कधीही खंड पडलेला दिसत नाही. ते खरे अखंड असे विचार आहेत. आणि ते विचार बड्या ख्यालामध्ये येतात. छोटे ख्याल हे ठुमरी वजा किंवा खेळकर असं काहीतरी रंगवणारे असे असतात. भैरवीमध्ये तसं काहीतरी आहे. पण भैरवीमधले जे टप्पे आहेत तर ते टप्पे काही वेगळा विचार सांगू शकतात. तुकारामाचा एक अभंग आहे, बोलिलो ते काही तुमची या हिता, वचन नेणता क्षमा कीजे. हा अभंग मला ही ओळ भैरवी खेरीज कुठल्याही रागात गाता येईल असं वाटलं नाही. कारण कुठल्याही गोष्टीचं आपण काही केलं आणि त्याचं शेवट करायचं आहे, नाही आपलं चुकलं असेल तर क्षमा करा असं आपण सहजच म्हणू, तसं तुकारामांनी म्हटलेलं आहे. तर तो मी टप्पा अंगाने भैरवीमध्ये बांधलेला आहे. तो म्हणतो, आ
वचन नेणता क्षमा वचन नेणता क्षमा
हॅलो, अध्यक्ष समारोप करतायत डॉक्टर राजेंद्र प्रभुणे. संतोष कुटे हे परवा अपघातात निधन झालं त्यांच्या स्मरणार्थ महेश डाळवाले यांनी 501 रुपये देणगी दिलेली आपल्या या कार्य उपक्रमाला. भैरवीनंतर पुढे काही करू नये किंवा बोलू नये, गाऊ तर मुळीच नाही असं सर्वसाधारण समज आहे आणि तो खराही आहे. कारण त्याच्यानंतर काही करावं असं वाटतही नाही आपल्याला. पण एक समारोप करण्याची पद्धत म्हणून मला इथे बोलायला लागतंय. ह्या व्यासंत व्याख्यानमालेमध्ये गेल्या 3-4 दिवसांमध्ये शब्दांच्या पलीकडले चित्रकला आणि संगीत असे 3 प्रकारची व्याख्यानं ओळीनी झाली. त्यातली 2 व्याख्यानं इथे झाली, 1 व्याख्यान तिथे झाल्यामुळे जे शब्दांच्या पलीकडले हे जे पहिलं व्याख्यान होतं ते इथे असलेल्या काही लोकांनी कदाचित ऐकलं नसेल. तर त्या सगळ्यांमध्ये निर्मितीची प्रक्रिया आणि मनामध्ये कलावंताच्या निर्माण होणारे भाव आणि संवेदन क्षमता त्याची जी ज्यादा जास्त असते असं समजलं जातं. खरं म्हणजे संवेदन क्षमता प्रत्येकाची असते, कमी जास्त प्रमाणात असते. आत काहीतरी जे साचलेलं आहे ते सांगावं लोकांना असं वाटणं जे आहे ते सांगण्याच्या ह्या निरनिराळ्या पद्धती आहेत. एकच सूर्यास्त असतो, तो सूर्यास्त शब्दांमध्ये एक कवी किंवा एक गद्य लेखक वेगवेगळ्या प्रकाराने सांगतो. तोच सूर्यास्त चित्रकलेमध्ये वेगळ्या पद्धतीने मांडला जातो आणि त्याचं चित्र आणि त्याच्यात त्या विशिष्ट वेळेला दाटून आलेले भाव हे वेगळ्या पद्धतीने सांगितले जातात.
आणि तोच सूर्यास्त किंवा त्याच कातरवेळीची भावना निरनिराळ्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीने, मगाशी बाईंनी पुर्या धनाश्री मध्ये ती भावना व्यक्त केली, तीच भावना यमनमध्ये किंवा शुद्ध कल्याणमध्ये परत वेगळ्या पद्धतीने व्यक्त होते. कारण वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या संध्याकाळी आपल्याला वेगवेगळं वाटत असतं, आणि ते कसं वाटतं, किती वाटतं, काय वाटतं, ते खूप जास्त चांगल्या पद्धतीने कळेल असं लोकांना सांगण्याकरता ती जी उर्मी येते त्याच्यातनं कलावंत काहीतरी सांगत असतो. ती निर्मिती असते. त्या निर्मितीच्या करता काय काय करता येतं तर ते हे सगळं करता येतं. अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत आणि त्यातला जो हे त्याच्यामुळे आपल्या रसिकांना ह्या संबंध वसंत व्याख्यानवालेमध्ये ही तीन व्याख्यानं जी ओळींनी ऐकायला मिळाली ते आपल्याकरता एक प्रकारची मेजवानीच होती असं मला वाटतं. आजचं व्याख्यान तर सुंदरच झालं, म्हणजे हे मी वेगळं सांगायला पाहिजे असं नाही. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं संगीत किंवा सगळ्या प्रकारच्या भावना किंवा सगळ्या प्रकार ह्या सगळ्या धर्म जात ह्याच्या पलीकडे आहेत. अशा प्रकारचा जो विचार त्यांनी आपल्याला जो सांगितला आणि तो सांगितला नुसता नाही तर आपल्या गाण्यातनं तो दाखवून दिला की त्याच्यातल्या सगळ्या भावना एकसारख्याच आहेत. त्याच्यात थोडंसं पुढे जाऊन किंवा वेगळ्या पद्धतीने सांगायचं तर मला असं सांगता येईल, एक गमतीशीर गोष्ट आहे म्हणून मी तुमच्यापुढे ती मांडू इच्छितो, की जसं सुफी संगीत आणि हे आहे भक्ती संगीत आणि त्याच्यातनं ख्याल गायकी म्हणजे त्याचंच अभिजात रूपांतर कशा पद्धतीने झालं आणि त्याच्यात मिसळ कशी आहे, आणि मिसळ आहे म्हणजे ती भिसळ नाही आहे तर ते समृद्धीकरण आहे एकेका गोष्टीचं, अशा पद्धतीने जी आपल्याला आपल्यापुढे मांडणी त्यांनी केलेली आहे ती खरोखर सुंदरच आहे. त्याचंच पुढचं जाऊन उदाहरण आणखीन एक तुम्हाला मी सांगावं असं मला वाटतं की किती वेगळ्या पद्धतीने आपण त्या निरनिराळ्या गोष्टींची अनुभूती घेत असतो. आपल्याला एक आर डी बर्मनचं गाणं ऐकत आठवत असेल, अशा प्रकारचं एका गाण्यामध्ये वर्णन आहे. आता हे आपल्याला वाटतं की धक 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 अशा कुठल्या तरी तालामध्ये बांधलेलं आहे ते, आणि त्याच्यामध्ये खरं म्हणलं तर तो भजनी ठेक आहे, आपल्याला लक्षात येत नाही. आता सर सांगतील, ते तबला जाणणारे आहेत, ते सांगतील धिन धिन धिनक. मगाशी बाईंनी री आणि र ह्याच्यामध्ये हा अशा प्रकारचा जो श्वास घेऊन जी ग्वाल्हेर गायकीची जे एक वैशिष्ट्य आहे ते जे आपल्यापुढे मांडलं त्याच्याशी हे निगडीत आहे कुठेतरी. आणि त्याच्यामधली भावना बघा, तुम्ही असा विचार करा, मोनिका अब तो आजा ह्या गाण्यातलं, पिया तू आपतो आजा ह्या गाण्यातलं. आता तो पिया तू आपतो आजा, तो पिया कोण आहे? तर तो पिया तो वरचा सुद्धा तो पिया असू शकतो. आपतो आजा मनाला लागलेली आस बुजव, वा हे कर माझ्या मनाला शांतता दे, अशा प्रकारची ती भावना आहे. ती वेगळ्या पद्धतीने मांडलेली आहे पण त्यातली अर्थता जी आहे ती तीच आहे. मोनिका ओ माय डार्लिंग, हे डार्लिंग आपल्याला असं वाटतं की अरे हे उच्चृंखल आहे, तसं नाही आहे ते. तुम्ही तिथे असं म्हणा, विठ्ठला माय बापा असं तुम्ही म्हणलं की तुम्हाला वेगळी जाणीव होईल. तर हे सगळं संगीत हे सगळं एकच आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही आणि ती एक निर्मिती आहे यातून होणारी. अशा प्रकारची जी एक त्यांनी मांडणी केली ती फार चांगली होती. जाता जाता मला आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटते की त्यांनी आपल्याला सर्वसाधारणपणे ह्या महाराष्ट्रातल्या भागामध्ये किराणा संगीत ऐकण्याची, म्हणजे भीमसेन जोशी असतील, हिराबाई असतील किंवा ह्या प्रकारचे गायक गायिका आपल्याला ऐकण्याची जास्त सवय आहे. किराणा घराण्याचे आपल्या मनावर जास्त संस्कार आहेत. पण ग्वाल्हेर घराण्याचा जो नोंदतोंब करण्याचा किंवा ओंकारातनं संगीत पुढे नेण्याचा जो प्रकार आहे आणि तो तंतुवाद्याच्या ह्याच्याशी निगडीत आहे, त्याची एक झलक आपल्याला त्यांच्या गाण्यातनं आज बघायला मिळाली. ते खरोखर आपलं भाग्य आहे. आणि त्याचबरोबर टप्पा हा अप्रचलित प्रकारे त्यांनी त्यांच्या स्वतःच चाल लावलेली, त्यांनी जे तुकारामांचं जे भजन म्हटलं त्याच्यातनं पण आपल्याला या दोन्ही गोष्टींची जाणीव झाली. सूफी आणि भक्ती संगीत ह्याच्याबद्दल खरं बोलायचं तर पुष्कळ बोलता येईल. कबीरांनी ज्या प्रकारची निर्गुण भक्ती मांडली
या निर्गुण भजनं कुमार गंधर्वांची सगळी प्रसिद्ध आहेत की ज्याच्यामध्ये ही निर्गुण भक्ती आहे की जी सूफी संगीताचा आत्मभाव आहे किंवा मूळ भाव गाभा आहे त्याचा की जी निर्गुणाची भक्ती आहे ती ती सगुण देवाच्या भक्तीपेक्षा आत्मशुद्धी आणि आत्मिक समाधान आत्मिक उन्नती आणि ह्या प्रकारच्या अलौकिक भावनांशी जोडलं जाण्याची जी वृत्ती आहे. आपल्याला थोडं लांबतंय असं वाटतंय मला असं वाटतंय पण तरी मला सांगण्याचा मोह आवरत नाही आहे. आपल्याला जे सूफी संगीत माहिती आहे ते सिनेमातलं सूफी संगीत माहिती आहे पण त्याच्यातसुद्धा तुम्हाला सगळ्यात प्रसिद्ध आत्ताचं नुकतं गाणं तुम्हाला आठवत असेल ख्वाजाजी नावाचं जे ह्याच्यातलं गाणं आहे जोधा अकबर या सिनेमातलं तर ते गाणं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ते अत्यंत पॉप्युलर आहे. पण मला वेगळी गोष्ट इथे तुम्हाला सांगायची त्या ख्वाजाजीमध्ये त्याचं जे तो नाच आहे तो आणि त्याच्यामध्ये जी गिरक्या आहेत तर त्याच्यात तो अकबरही उठून उभा राहतो आणि त्या प्रकारच्या अशा गिरक्या घेत फिरतो तो. आता ह्या पोजमध्ये किंवा ह्या प्रकारच्या नृत्यामध्ये आपल्याला असं वाटतं की अरे हे वेगळं आहे काहीतरी पण वेगळं नाही आहे. तुम्ही विचार करा आपल्याला तर हे वेगळं वाटायचं कारणच नाही कारण अखंड हरिनाम सप्ताहामध्ये किंवा कीर्तनांमध्ये इथे जे सिनियर लोक बसले त्यांनी कीर्तनांमध्ये नेहमी असं बघितलेलं असेल की चिपळ्या घेऊन आणि हे करून ही अशीच नाचण्याची पद्धत आपल्याकडे आपण बघितलेली गळ्यात तंबोरी अडकवलेली आणि एका हातात चिपळ्या आणि अशा प्रकारचा जो नाच आहे तो एका एकसारखाच आहे. ते सगळ्या गोष्टी ह्या एकसारख्या आहेत. त्या मागच्या पिढीतली कीर्तनं जरी लोकांनी बघितलेली नसली तरी आत्ताच्या काळातला जुनापण आणि नवापण संत तुकाराम सिनेमा बघितला असेल त्याच्यात तर तुकारामानं नेहमी असंच नाचताना लोकांनी बघितलं असेल. आता हे नाचणं काय आहे ह्या नाचण्यामध्ये ह्या विशिष्टच हातवारे का कुठल्याही धर्मामध्ये म्हणलं कुठल्याही प्रकारच्या ह्याच्यात म्हणलं तरी हे असेच का हातवारे आहेत. तर त्यातला एक हात असा आहे की बघ ही काय माझी अवस्था आहे असं मला वाटतं. म्हणजे खरं काय मला माहीत नाही की बघ माझी काय अवस्था आहे आणि अरे ह्या अवस्थेतनं तू मला मोकळं कर म्हणून हा वरचा हात आहे हा विनंतीचा हात आहे आणि हा माझं जी आत्ता जी स्थिती आहे ती दाखवणारा हात आहे असा असावा असा एक माझा समज आहे. असो जास्त बोलण्याचा माझा उद्देश नाही. आपल्याला हे सांगावं असं मनापासून वाटलं की ह्या तिन्ही व्याख्यानांच्या निमित्ताने आणि आजच्या व्याख्यानाने त्याच्यावर कळस केला की सर्व कला आणि त्याच्यामागची निर्मिती आणि त्याच्यामागचे त्या अर्थ आणि तो अर्थ लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याकरताच्या ज्या निर्णाऱ्या पद्धती आहेत त्याच्यासंबंधी आपल्याला या संबंध तिन्ही व्याख्यानातनं चांगलं मिळालं आणि आजचं व्याख्यान तर अप्रतिमच झालं त्याच्याबद्दल शंकाच नाही. ह्याच सिरीजमध्ये कदाचित शोभेल असं आणखीन एक नाट्य संबंधातलं एक व्याख्यान 27 तारखेला आहे. त्याची अधिकृत अनाऊन्समेंट नंतर केली जाईल पण इथे मला सांगावं असं वाटतं की प्राज्ञपाठ शाळेतर्फे 27 तारखेला तर्कतीर्थांच्या पुण्यतिथीनिमित्त एक व्याख्यान आयोजित केलेलं आहे. ते व्याख्यान लायब्ररीच्या हॉलमध्ये होईल. तर ते व्याख्यानाचा विषय आहे हॅमलेट एक नाट्यरूप दर्शन. तर त्याच्यामध्ये नाट्यरूप कसं आहे त्या शब्दांच्या मागे नाटकाची जी संविधा आहे त्याच्यामागे काय विचार असतो आणि काय पद्धतीने ते नाटक बसवलं जातं आणि काय पद्धतीने तो विचार व्यक्त केला जातो याच्यासंबंधी आपल्याला ते सांगता येईल. ह्याच सिरीजमध्ये असावं असं ना प्रकारचं ते भाषण आहे म्हणून इथे परत चा उल्लेख केला. आजचं भाषण उत्तमच झालं आणि त्याचं ते नुसतं भाषण नाही झालं तर ते विथ डेमॉन्स्ट्रेशन झालं. हा आपल्याला खरोखर एक दुर्मिळ योग होता. त्याबद्दल ह्या सर्वांचे अत्यंत आभारी आहोत आपण सर्वच. तुमच्या सर्वांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि पेटीची उत्कृष्ट साथ आणि तबल्याची उत्कृष्ट साथ ह्याच्यामुळे ह्याला सगळ्याला रंगत आली. कदाचित बेरंगत झाला असेल तर तो माझ्या या भाषणामुळे झाला असेल त्याच्याबद्दल मी आपली क्षमा मागतो. धन्यवाद फडणीस सर. आभार मानतायत. धन्यवाद. सगळ्यांनी डॉक्टरांनी सगळ्यांचे आभार मानलेले आहेत. नितीन संगीता डॉक्टर घरचेच आहेत त्यामुळं त्यांचे वेगळे काय आभार मानण्याची गरज असं मला काही वाटत नाही. बाई या ठिकाणी आल्या आणि अभिजात भारतीय संगीताची एक आविष्कार त्यांनी घडवून आमच्यापुढे सादर केला त्यावर त्यांचे आभार. अनेक गोष्टी जातात तर त्यांनी अतिशय चांगल्या सांगितलेल्या आहेत. उदाहरणार्थ संगीत आहे त्याला धर्म नाही वगैरे. आपण भारतीय संगीत परंपरेकडं आणि भारतीय संस्कृतीचा जो आपण वारसा जो महान आहे म्हणतो त्याकडे कसं बघावं खरं म्हणजे याच्याबद्दल जाता तर फार त्यांनी फार चांगल्या गोष्टी सांगितल्या. डॉक्टर प्रभूने म्हटलं तसे उद्यालाच एक जे व्याख्यान आहे ते संजय पवार आहे
डोंबिवली फास्ट मी शिवाजीराजे बोलतोय अशा अनेक कनी बाबा फिल्मी फिल्म नागरी सांग त्या ठिकाणी संहिता लिहिलेली आहे. कोण म्हणतो टक्का दिल्यासारखी नाटकं लिहिलेली आहेत आणि एक जबरदस्त एक व्याख्यातेकनी तुम्हाला धक्का तंत्रकनी सर्वसाधारण वापर करणारे असे संजय पवार उद्या कनी या ठिकाणी येणार आहेत. त्यांचंही कनी मला काही सांगायचं आहे या विषयावर व्याख्यान होणार आहे. आपण सर्वांनी जरूर यावं. एक महत्त्वाची सूचना की बाईंच्या काही कॅसेट्स काही त्यांनी लिहिलेली पुस्तकं कविता संग्रह त्यांच्याजवळ आहे. आपण जर इच्छा जर असेल तर ते पाहावा आणि जरूर विकत घ्यावा. धन्यवाद. चल तुला घेऊन जातो पुढे. चल तुला पुढे त्यांच्याजवळ घेऊन जातो. चल कार्यक्रम मग तू फोटो काढशील त्यांच्यावर. पोहोचलो पोहोचलो मी हो पुण्यावरून आलो. पुण्यात होतो म्हणजे शेवटचं ऐकलंस का? नाही सगळं पूर्ण आहे. ह्याच्यासहित ह्याच्यासहित म्हणजे ती परंपरा पूर्वीची चालू आहे. हे बघा आता बंद करतोय.